नमस्कार मित्रो माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे रेरा मुळात रेराचा हा जो कायदा आहे हा कायदा कशासाठी आला आहे आपण ते बघूया आणि याचे वेगवेगळे सेक्शन्स काय म्हणतात महत्त्वाचे सेक्शन्स काय आहेत त्याचे तरतुदी काय आहेत आणि ॲज अ फ्लॅट होल्डर बायर तुम्हाला काय रिलीफ मागता येऊ शकतं त्याबद्दल आपण ही रेराची सिरीज चालवणार आहोत आपण त्याच्यात बघूया तर मुळात रेरा का आला कारण रेराच्या आधी बिल्डर लोकांसाठी रि रे, रिअल रे, इस्टेट बिझनेसला कंट्रोल आणि गव्हर्न करण्यासाठी जो कायदा आपल्याकडे होता तो होता मोफा आणि तो आहे तो अजून गेलेला नाही आहे तर तो मोफा होता पण मोफामध्ये बरेच लूप होल्स होते मोफा बऱ्याच गोष्टी कवर करू शकत नव्हतात त्याच्यामुळे रेरा आणण्यात आलं आणि रेराची प्रायमरी कंडिशन अशी आहे प्रायमरी अट अशी आहे की जिथे सदनिकांचा फ्लॅटचा प्रोजेक्ट बनतो आहे त्या प्रोजेक्टचं टोटल बिल्टअप एरिया हे समजा फाय थाउजंड स्क्वेअर फीटला एक्सीड करत असेल म्हणजे फाय थाऊजंड स्क्वेअर फीटपेक्षा जास्त बनत असेल जास्त बिल्टप एरिया असेल त्या प्रोजेक्टमध्ये तर असा प्रोजेक्ट कुठलाही असो मग कॉर्पोरेशनमधला असो ग्रामपंचायतमधला असो नगरपरिषदमधला असो नगरपालिकेतला असो कुठलाही तो प्रोजेक्ट असो त्या प्रोजेक्टला रेरा लागू पडतं त्या प्रोजेक्टला रेराच्या अंतर्गत नोंद करावी लागते दुसरी अट अशी आहे की समजा एखादं सदनिकांचा प्रोजेक्ट बांधला जातो आहे बनवला जातो आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये त्या इमारतीमध्ये एकूण सदनिका आठपेक्षा जास्त असतील तर तो प्रोजेक्ट रेराच्या अंतर्गत नोंदवून घेणे मॅन्डेटरी आहे कंपल्सरी आहे पुणे आणि परिसरात बऱ्याच लोकांना मी पाहतो हे जे बिल्डर आहेत ग्रामपंचायत हद्दीमध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस सदनिकांचा फ्लॅटचा प्रोजेक्ट बांधतात बिल्डिंग बांधतात त्यांना जर विचारलं रेरा तुमचं प्रोजेक्ट रेरामध्ये रजिस्टर्ड आहे का ते नाही म्हणतात आणि कारण काय सांगतात त्यांचा हा जो प्रोजेक्ट आहे ग्रामपंचायत हद्दीत आहे त्याच्यामुळे त्यांना रेरा लागू पडत नाही असं ते सांगतात हे तद्दन खोटं आहे हे बेकायदेशीर आहे ग्रामपंचायतमध्ये असला तरी जर प्रोजेक्टमध्ये आठपेक्षा जास्त फ्लॅट असतील किंवा प्रोजेक्टचा एकूण बेल्टअप एरिया पाच हजार स्क्वेअर पेक्षा जास्त पे असेल तर तो प्रोजेक्ट जरी ग्रामपंचायत हद्दीत असला तरी त्याला रेरा लागू पडतं त्याला रेरापासून कुठलीही सूट नसते हे बिल्डर लोक खोटं बोलत असतात त्याच्यामुळे तुम्ही फ्लॅट बायर्स जी लोक फ्लॅट विकत घ्यायला जातात त्यांनी सावध व्हावं ग्रामपंचायतच्या नावाखाली रेरामध्ये अप्लिकेबल होणाऱ्या प्रोजेक्टला रेरामध्ये नोंद न करता बेकायदेशीर पद्धतीने बांधकाम करून बिल्डर लोक जे विकत आहेत अशा बिल्डर्सच्या जाळ्यात अडकू नका आणि सावधवा तर मित्र हो ही होती रे रेराबद्दलची मूलभूत माहिती की रेरा कुठे लागू पडतो तर अख्ख्या महाराष्ट्राभर सर्वत्र तिथे लागू पडतं तिथे आठपेक्षा जास्त फ्लॅट असतील किंवा पाच हजार स्क्वेअर फीटपेक्षा जास्त बांधकाम असेल तर तिथे रे रेरा रे लागू पडतं मग तो प्रोजेक्ट ग्रामपंचायतमधला असला तरी त्या प्रोजेक्टला रेराच्या अंतर्गत नोंद नोंद करणे अत्यावश्यक आहे मॅन्डेटरी आहे कुठलाही ग्रामपंचायतमधला बिल्डर रेरापासून सूट मिळवू शकत नाही असं कारण सांगून की तो ग्रामपंचायतमध्ये आहे ग्रामपंचायतवाल्यालासुद्धा हे मॅन्डेटरी आहे आता रेरामधलं सगळ्यात महत्त्वाचं सेक्शन बघूया आपण महत्त्वाचे पाच सेक्शन बघणार आहोत त्याच्यातलं पहिलं एक महत्त्वाचं सेक्शन आज बघतो आहे तो म्हणजे सेक्शन नंबर सात अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस जो बिल्डर असतो रेराच्या अंतर्गत एखादा बिल्डर नोंदणीकृत आहे त्याचा प्रोजेक्ट नोंदणीकृत आहे आता या बिल्डरवर अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो त्याच्यावर कारवाई होऊ शकते मग आणि याची तरतूद सेक्शन सेवनमध्ये दिलेली आहे मग कशाला अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस म्हणायचं ते पाहूया समजा बिल्डरनी प्रोजेक्टचं प्रमोशन करताना काही फॉल्स प्रॉमिसेस केलेत खोट्या प्रॉमिसेस केलेत तर या खोट्या प्रॉमिसेसना अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसच्या अंतर्गत बिल्डरवर कारवाई केली जाऊ शकते नेक्स्ट बिल्डरनी फ्लॅट विकण्यासाठी असं कुठलंही स्टेटमेंट केलं ज्याच्यामुळे वास्तव्यापेक्षा अधिक जर फुगवून सांगितलं की अमुक आहे डबूक आहे असं आहे तसं आहे फुगवून सांगितलं आता काय फुगवून सांगतात सांगतात की आमच्या सा फ्लॅटला एवढा मोठा स्पेस आहे एवढी गॅलरी आहे पुढे अमुक अमुक अम्युनिटीज आहेत असं फुगवून वगैरे सांगतात असं फुगवून काही सांगितलं तर अशा पद्धतीचं सांगणं अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसमध्ये धरल्या जाईल आणि त्यानुसार बिल्डरने असं काही केलं तर बिल्डरवर कारवाई होऊ शकते नेक्स्ट अम्युनिटीजबद्दल खोटं बोलणं हे सर्रास होतं बिल्डर तुम्हाला अम्युनिटीजबद्दल बरेचदा खोटं बोलतो जसं की स्विमिंग पूल आहे असं सांगतो मग कुठं स्विमिंग पूल बरेचदा नसतो पार्क आहे सांगतो त्या आणि नंतर जेव्हा तुम्ही राहायला जातात तेव्हा तिथे पार्कच नसतो अशा पद्धतीचं खोटी अम्युनिटीज तो प्रॉमिस करतो किंवा कवर्ड पार्किंग देतो असं तुम्हाला सांगतो आणि रेनानुसार कवर्ड पार्किंग विकताच येत नाही त्याच्यामुळे हे सुद्धा अम्युनिटीजमध्ये घोटाळा करणारा करणारा प्रकार झाला असं काही केलं तर सेक्शन सेवनप्रमाणे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसच्या अंतर्गत बिल्डरवर कार कारवाई होऊ शकते नेक्स्ट क्लब हाऊस आहे किंवा बाकी क्लब हाऊसशी संबंधित अम्युनिटीज आहेत असं बिल्डर समजा तुम्हाला फॉल्स प्रॉमिस केलं तर ही ॲक्टिव्हिटीसुद्धा अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसमध्ये गणल्या जाऊ शकते आणि बिल्डरवर कारवाई होऊ शकते नेक्स्ट आजकाल सोलरचे पॅनल किंवा सोलर सिस्टम आम्ही देतो असं बिल्डर सांगतो आणि देत नाही समजा बिल्डरनी म्हटलं की सोलर सिस्टम देतो असं म्हटलं आणि ते दिलं नाही तर ही ऍक्टिव्हिटी सुद्धा अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसमध्ये गणल्या जाईल आणि सेक्शन सातच्या अंतर्गत बिल्डरवर कारवाई होऊ शकते बिल्डरनी पजेशन डेट सांगितली आणि पजेशन वेळेवर दिलं नाही याला सुद्धा अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस मानल्या जाईल आणि यानुसार बिल्डरवर कारवाई होते नेक्स्ट बिल्डर जे तुम्हाला पहिल्यांदा ब्रोशर दाखवतो तुम्ही बिल्डरकडे जाता त्या ब्रोशरमध्ये दाखवलेला फ्लॅटचा एरिया आणि ॲक्च्युली रजिस्ट्री केला त्या फ्लॅटच्या एरियामध्ये जर फरक असेल बिल्डरवर सेक्शन सातच्या अंतर्गत कारवाई होते तर मित्र रेरामधील एक महत्त्वाचं सेक्शन आज पाहिलं आहे सेक्शन सात जो बिल्डरच्या अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसबद्दल सांगतो आणि मी आत्ता ज्या ॲक्टिव्हिटी सांगितल्या त्यापैकी एखादी ॲक्टिव्हिटी बिल्डरनी केली असेल तर बिल्डरवर या सेक्शन सातच्या अंतर्गत कारवाई होते पुढच्या व्हिडिओत आपण बाकीचे उरलेले महत्त्वाचे चार सेक्शन पाहणार आहोत वन बाय वन तर हा होता अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसबद्दलचा पहिला व्हिडिओ तर मित्रो तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा आणि हो ज्यांना कायदेशीर सल्ल्यासाठी मला थेट संपर्क साधायचा आहे त्यांच्यासाठी माझा नंबर मी दिला आहे तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे तुम्ही मला फोन करू शकता पण फोन करण्याआधी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही सूचना दिल्या आहेत इन्स्ट्रक्शन दिल्या आहेत ते जाऊन वाचा त्यानुसारच तुम्ही मला फोन करा बाय